राजेंद्र क्लॉथ, लग्न बसण्यासाठीचे भव्य दालन, ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअर साठी अद्यावत शोरूम, राजेंद्र फॅशन, राजेंद्र क्लॉथ स्टोअर, मेन रोड, संगमनेर। अकोले विधानसभेसाठी आपण इच्छुक आहात का? या प्रश्नाला अगदी राजकीय ठेवणीमधील उत्तर देत भारतीय जनता पार्टी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल असं उत्तर जिल्हा परिषद सदस्य सुनीताताई भांगरे यांनी दिले। मतदारसंघामध्ये महिला बचत गटामार्फत जोरदार संपर्क तर सुरूच आहेत, तर प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांची सेवा करण्याची संधीही मिळाली असून आदिवासी जनतेपर्यंत सरकारच्या योजना पोहोचवण्याचं प्रामाणिक काम आपण करत आहोत, त्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा आत्मविश्वास सुनीता भांगरे यांनी सी न्यूज मराठीशी दिलेल्या खास मुलाखतीत व्यक्त केला। मी आपल्या आदिवासी भागातील महिलांचे पहिलं प्रथम बचत गटाची स्थापना केली, त्या माध्यमातून महिलांसाठी मी छोटे छोटे उद्योग व्यवसाय सुरू केले, त्यामध्ये आता माझ्या आदिवासी महिला ह्या नागलीच्या पापड्या, अजून हातसडीचे तांदूळ किंवा मेणबत्त्या असे छोटे छोटे व्यवसायातून महिला मी पुढे नेलेले आहेत, ते याचीच दखल घेऊन माझी प्रकल्प कार्यालयाला अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे। मी या आदिवासी प्रकल्पावर निवड झालेली आहे आणि मी 15 दिवसात 3-4 आश्रमशाळेवर व्हिजिट पण केलेले आहेत, तर तिथे बघता तर मागे मानेऱ्याचं प्रकरण आणि पळसुंड्याचं प्रकरण, हे प्रकरण आपली आदिवासी कमिटी आलेली होती, त्या आदिवासी कमिटींच्या अध्यक्षांना मी सगळे पुरावे वगैरे दिले होते, पण मध्यंतरी आता मी ते विरोधकांचं काही नाव घेत नाही, तर त्यांनी हे प्रकरणही दडपलं आणि मानेऱ्यालाही पण असंच झालं। तर जे असे हे आमच्या आदिवासी मुलींवर अन्याय होत होते, तर हे अन्याय मी इथून पुढे होऊ देणार नाही। प्रत्येक वस्तीगृहात जाऊन मुलींची मी सर्व टेस्ट वगैरे करून घेत असते, सगळ्या मुलींची जबाबदारी ही माझ्यावर आहे। या प्रकल्पाच्या माध्यमातून मी निश्चितच माझी मुलगी म्हणून मी ह्या मुलींचा सांभाळ निश्चितच करणार आहे। पूर्वी काय व्हायचं की हा निधी हा पालकांच्या खात्यावर किंवा मुलींच्या खात्यावर जात नव्हता, तो निधी हा संस्थेचे अधिकारी यांच्याकडे जमा व्हायचा आणि हे लोक तो निधी खर्च न करता त्यांच्या स्वतःसाठी तो वापर करायचा। तर असं काही होऊ देणार नाही, मी प्रत्येक मुलींची चाचपणी करत असते, मुलींच्या अकाउंटवर पैसे जमा झाले की नाही ते बघत असते, मुलींनी साहित्य घेतले की नाही ते पण तपास करत असते, त्याच्यात एक धोका पण ह्या विषयावर मी चर्चा करणार आहे की आपला हा जो निधी आपल्या अकाउंटवर जमा होतो तर तो त्या निधीतून ह्या त्या पालकांनी त्या मुलींनी ते साहित्य खरेदी केलं पाहिजे, निश्चितच मी ह्यासाठी प्रयत्न करेन आणि कुठे हा हे जे अकाउंटवर पैसे जमा होतात हे मुली वापरतात का नाही हे निश्चितच मी बघण्यासाठी प्रयत्न करेन। पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल त्या निर्णयाला आम्ही सगळे कार्यकर्ते काम करणार आहेत आणि मी जे माझ्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून माझ्या प्रकल्पाच्या माध्यमातून माझ्या बचत गटांच्या माध्यमातून जे काम करत आहे आजपर्यंत करत आले ते इथून पुढेही मी सातत्याने करीत राहणार आहे। आणि तुम्ही जे पुढचं बोललात विधानसभेचं, तर जो पक्षश्रेष्ठीवर जो निर्णय होईल त्या निर्णयानुसार आम्ही सर्व काम। सुभाष खरबस सह राहुल वेताळ, सी न्यूज मराठी, अकोले।